ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा. सोलापूर महानगरपालिका उद्यान विभागामध्ये काम करणारे कर्मचारी पारुबाई सिद्राम जाधव व कोंडय्या बाळकृष्ण कावल यांचे विभागीय कार्यालय क्रमांक 1 येथे दररोजची हजेरी असून त्यांचा मागील 6 महिन्याच्या कालावधीमधील 1 महिन्याचा पगार काढण्यात आला नसल्याने सदर कर्मचारी उद्यान विभागाकडे नेमणूक असून त्यांना कामाच्या सोयीकरता प्रभागामध्ये नेमण्यात आले होते व त्यांचा पगार देखील विभागीय कार्यालयाकडून होत होता. परंतु पगार काढण्याकरता उद्यान विभागाच्या दाखल्याची आवश्यकता असल्याने सदर कर्मचारी यांनी उद्यान विभाग प्रमुख कांबळे यांना दाखल्याची मागणी केली असता त्यांनी प्रत्येकी दाखल्यासाठी 2 ते 3 हजार रुपये दिल्याशिवाय दाखला देऊ शकत नाही असे सांगितले व दमदाटी केली. सदर घटना या कर्मचाऱ्यांनी प्रभागाचे नगरसेवक आनंदचंदन शिवे यांना सांगितले. ही अडचण लक्षात घेऊन त्यांना प्रभागामध्ये बदली करून घेण्यात आली. या संदर्भात अधिक माहिती त्या कर्मचाऱ्यांनी स्वराज्य न्यूजशी बोलताना दिली. पहिला उद्यानला मी काम करत होतो, मग त्याच्यानंतर 2-3 महिने मी तिथं काम केलं. 1 महिन्याचा पगार तसंच राहिले. मग ती कामले जर पगार मागितले तर नाही दिला, तुझा पगार काढतो, 2-3 हजार रुपये दे म्हणतात, दिलं नाही. मी सगळे कामदार आहे. मग आम्ही आमचे बैगो आमचे पोरं लोक काय काय यायचं म्हणता नाही, ए तू कोणापैकी जायचं जा म्हणून म्हणलं. मी म्हणलो दादा पैसे आलो, दादा पैसे आलं तर दादा असं असं तिने कामलेसाहेब पैसे मागा लागले, त्याच्यासाठी तुमचे पैसे आले. कोण रे म्हणले, उद्यानला ती कामलेसाहेब 2 हजार रुपये मागितले, त्याच्यासाठी दादाला येऊन भेटलं, बदली करून घेतो म्हणलं. मग बदली करून घेतलो इकडे. मी पार्वती सिद्राम जाधव, तर मी बगीशामध्ये काम करताना मला 2 हजार मागितले, 1 महिन्याची पगार काढलं नव्हतं. तर मी येऊन आनंद साहेबाला सांगितले, तक्रार गाठलं. तक्रार गाठल्यावर माझी बदली इकडं केलं.